नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात. अर्थातच संपूर्ण देशाचं लक्ष ज्या बातमीकडे लागलेलं आहे ती महत्वाची बातमी या क्षणाची. चांद्रयान 2 लँडर असलेलं विक्रम हे चांद्रभूमीवर उतरणार आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटर वरती असलेलं महत्वाकांक्षी चांद्रयान 2 हे शनिवारी पहाटे 1:30 ते 2:30 सुमारास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून नवा इतिहास रचणार आहे. यानाचं लँडिंग झाल्यावर 2 तासांनी म्हणजे साधारण 5:30 ते 6:30 दरम्यान विक्रम लँडर मधून प्रज्ञान रोवर बाहेर पडेल आणि हा काळ शास्त्रज्ञांसाठी मोठा आव्हानात्मक ठरणार आहे. चंद्रावर सुरक्षितरित्या उतरण्यासाठी या मोहिमेतील हा सर्वात अखेरचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा असणार आहे. याची सुरुवात शनिवारी पहाटे होणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचं नियंत्रण सुरू आहे. तर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर म्हणजे आज मध्यरात्रीनंतर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा त्याचा 15 मिनिटांचा प्रवास हा अत्यंत चित्तथरारक असेल असं इस्रोचे अध्यक्ष के सिवान यांनी म्हटलंय. तर 1.5 महिन्यांपूर्वी 22 जुलैला हे यान श्रीहरिकोटा इथल्या केंद्रावरून झेपावलं होतं, जे आता उद्या पहाटे चंद्राला स्पर्श करण्यासाठी खरतर सज्ज झालेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करणार आहोत. नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे सर आपल्या सोबत आहे. परांजपे सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमत मध्ये. परांजपे सर, शेवटचा टप्पा, अवघे काही तास उरलेले आहे. संपूर्ण देशाचं आणि जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं आहे. किती महत्वाचा हा अखेरचा टप्पा आता, अवघे काही तास उरले. अत्यंत महत्वाचा हा टप्पा आहे आणि हा टप्पा यशस्वी होईल आपण अशी नक्कीच आशा करूया. आणि की हा टप्पा यशस्वी, पण आपण याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं की हा टप्पा नेमका काय आहे, तर आपण असं बघतो की आपल्या पृथ्वीवरती जेव्हा आपल्याला एखादं उतरवायचं असेल यान, तर आपण पॅराशूटची मदत घेऊ शकतो किंवा जसं आपलं विमान उतरतं तर विमानपट्टीवरती ते उतरतं. पण चंद्रावरती तसं काही नाहीये आणि चंद्रावरती वातावरण नसल्यामुळे, वायुमंडळ नसल्यामुळे चंद्रावरती आपल्याला पॅराशूट उपयोग करता येणार नाही. आणि म्हणून या यानाचा वेग कमी करण्याकरता यानाच्या विरुद्ध दिशेने स्फोट करण्यात येतो, जेट्स टाकण्यात येतात आणि त्यामुळे त्याची गती कमी करता येते. पण आता ही गती जेव्हा आपल्याला कमी करायची आहे ती इतक्या अचूकरित्या कमी करायची आहे की जर ते खूप कमी झाली तर कदाचित ते यान आहे बत्कन चंद्रावरती पडेल आणि मोडेल. जर खूप जास्ती असेल तरी टक्कर होण्याची शक्यता असते. तर ह्या दोन्ही कारणांमुळे ती अचूकरित्या गती कमी करायला लागेल आणि त्याचबरोबर यानाला हाही निर्णय घ्यावा लागेल की मला कुठे उतरायचंय की जिथे खडक नाहीयेत, दगड नाहीयेत. कारण चुकून एखादा पाय त्याचा जर दगडावरती उंचट्यावरती पडला तर ते कोलडण्याची शक्यता आहे. तर असे हे सगळे निर्णय यानाला घ्यायला लागणार आहेत. आणि आपण चंद्र पृथ्वीचं अंतर 3 लाख किलोमीटर वगैरे आपण 3,80,000 किलोमीटर म्हणतो, पण जर आपण वेळेमध्ये म्हटलं तर पृथ्वीवरनं पाठवलेला संदेश चंद्रावरती रेडिओच्या माध्यमातून सुद्धा पोहोचायला 1.2 ते 1.3 सेकंद लागतात. आणि हा अवधी फार मोठा असू शकतो, 1 सेकंदाचा अवधी फार मोठा असू शकतो. त्यामुळे काही निर्णय हा यान हे स्वतः घेईल आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा अत्यंत महत्वाचा 15 मिनिटाचा महत्वाचा टप्पा असेल की यान यशस्वीरित्या चंद्रावरती उतरते किंवा नाही. अगदी. परांजपे सर, जेव्हा खरं तर विक्रम लँडर ज्या पद्धतीनं चंद्रावरती उतरणार आहे, ते विलग झाल्यानंतर आता जवळ जाण्याचा जसा प्रयत्न करेल हे लँडर, तर तो जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल जरा सविस्तर सांगाल. बघा, असं आहे की तो प्रवास जो आहे तो आता सुरू झालेला आहे, आरंभ झालेला आहे ते. आणि बऱ्यापैकी हा प्रवास चंद्राच्या पृष्ठभूमीवरती समांतर होईल. एका विशिष्ट उंचीवरने तो प्रवास करत राहील. याआधी चंद्रावरचे नकाशे घेण्यात आलेले आहेत, जमिनीचं चंद्राची जे पृष्ठभाग आहे त्याचं नकाशे घेण्यात आलेले आहेत आणि साधारण तो कुठे उतरणार आहे हे आपल्याला माहिती आहे. एका विशिष्ट चित्रांच्या द्वारे आपल्याला माहिती आहे की तो कुठे उतरवायला पाहिजे. पण शेवटी यानाचा जर तुम्ही आकार म्हटलात तर फार मोठा नाही आहे. आपल्या घराचं जे डायनिंग टेबल असतं त्याच्यापेक्षा थोडासा तो मोठा आहे, म्हणजे तसं लहान यान आहे ते, किंवा आपल्या एखाद्या छोट्या बस सारखं थोडं ते यान आहे जी आपण म्हणतो तशी. तर अशा ह्याला अचूकरित्या उतरवणं आणि अशा ठिकाणी उतरवणं की तेथे कुठलाही खडक लागू नये, तिथे कुठेही गड्डा असू नये, हीच हा मोठा चॅलेंज आहे. तर त्यामुळे काय होईल की यान असं चंद्राच्या पृष्ठभागावरनं जाईल आणि मग गेल्यानंतर त्याला तो निर्णय घ्यावा लागेल. आता ह्याच्या बाबतीत एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जेव्हा
50 वर्षापूर्वी जेव्हा अपोलो 11-11 नील आर्मस्ट्रॉंगने उतरवलं होतं, तेव्हा त्यांनी हातात तो यंत्रणा त्याच्या होती, तो यान हलवत होता, स्वतः फिरवत होता आणि निर्णय घेत होता की आपल्याला इथे उतरवायचे किंवा नाही त्याचा. पण हे निर्णय सगळे आता या यानाला स्वयंचलित आहे, त्याला निर्णय घ्यावे लागतील की हो आता मी बरोबर ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि आता मला इथे गती कमी करून इथे आपल्याला उतरवायचंय. आणि उतरवल्यानंतर चंद्राचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावरती सुद्धा वाळू आहे, म्हणजे धुलीकण आहेत ते. तर ते उतरवल्यावरती जेटच्या झोतामुळे खूप धुली धूळ जी आहे ती उडणार आहे. तर जवळजवळ 2 तास ते धूळ ती बसण्याकरता आपल्याला अवधी द्यायला लागेल आणि मगच त्याचे दरवाजे उघडतील आणि मग प्रज्ञान जो आहे तो विक्रम मधनं बाहेर पडेल. तर असा हा शेवटच्या 15 मिनिटाचा प्रवास आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 तासाचा कालावधी असणार आहे. अगदी परांजपे सर, खर तर संपूर्ण देशासाठी अत्यंत रोमांचकारी असा हा क्षण ज्याची आतुरतेने प्रत्येक भारतीय वाट